अळूची भाजी आणि भाकरी याच्याबरोबर दुसऱ्या कोणत्याही पदार्थांची गरज नाही. आणि पाणी जास्त प्यायचं नाही. जर तुम्ही जास्त पाणी प्यालात ना तर मग पोटात दुखायला लागतं आणि ते दुखू नये. आणि जर दुखलंच तर काय करायचं? नमस्कार, वैद्य सुविनय दामले. अळूची भाजी कशी करायची? पावसाळ्याच्या दिवसात अळू नावाचा एक प्रकार कोकणात भरपूर प्रमाणात आढळतो. अळूचे जे काही 2-3 प्रकार मिळतात आपल्याकडे, खाज येणारं अळू असतं किंवा पांढरं अळू असतं, कोणतंही अळू घेतलं तरी चालतं. त्याला व्यवस्थित प्रमाणात चिंच किंवा आमसोल जर लावलं तर ह्या अळूची खाज काही येत नाही. व्यवस्थित सोलायचं अळू, दांडे जे असतात हे सोलून घ्यायचे. पावसाळ्यामध्ये एक रान अळू उगवतं त्याला तेरं असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये या अळूच्या भाजीला चांगलं महत्त्व सांगितलेलं आहे. फक्त एक काळजी घ्यायची, ज्यांना वारंवार मुतखडे होण्याची सवय आहे त्यांनी अळूची भाजी एकच वाटी खायची, 4-4 वाट्या तुटून पडायचं नाही. अळूची भाजी लागते इतकी सुंदर. आंबाडा जर घातला त्याच्यात तर आणखीन चव वाढते. लसणीची फोडणी आणि आंबाडा किंवा चिंच आमसोल आणि अळू हे एकदम असं मिळून आलं पाहिजे. मिक्सरला लावलं तरी चालतं. काय करायचं? अळूची पानं सोलून घ्यायची, चिरून घ्यायची. दांड्या सोलून घ्यायच्या, चिरून घ्यायच्या. हे सोलण्यापूर्वी हाताला तेल लावल्याशिवाय जर तुम्ही सोललं तर पुढे 2 दिवस काळेपणा आणि खाज काही कमी होणार नाही. चिरून घ्यायचं आणि कुकरमध्ये सरळ 2 शिट्ट्या काढायच्या. कुकरला शिजवायचं नसेल मातीचं मडकं घ्या, त्याच्यामध्ये अळू सगळं शिजत घाला. त्याच्यामध्ये करवंटीचा एक तुकडा टाकायचा, थोडंसं तेल आणि हळद घालायची. थोडंसं मीठ घालून जर शिजवलं तर ते मीठ आतपर्यंत चांगलं शिजतं आणि अळूची भाजी ही मिळून येते. नारळाचा रस पण घालायचा, कांद्यावर परतून घ्यायची ही भाजी शिजल्यानंतर. आणि मसाला थोडासा घातला नाही तरी चालतो. मिरची घालायची अख्खी चिरून आणि मस्त मिळून येऊ द्यावं. आंबाडा शिजतानाच घालायचा, म्हणजे मग अळूमधले जे काही कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात ते घशाला लागतात आणि टोचतात आणि मग खाज निर्माण होते. अळूची भाजी काही जणांना फार खाजते, हां, काही जणांना नाही खाजत, काही जणांना खाजते, काही जणांची टेंडन्सी असते. मी आणि माझी आई दोघांना ते अळू खाजतं पण बाकी कोणाला खाजत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर आणखीन चिंचेची चटणी घालून घेतो, भीती नाही. अळूची भाजी करता येण्यासाठी आणखीन एक प्रकार म्हणजे अळवड्या, जशा आपण करतो अळवड्या करायच्या आणि मग ते चिरून ते फोडणीला घालायच्या. बेसन पण त्याच्यामध्ये असतं, असं केलं तरी चालतं. पण लसणीची फोडणी पाहिजेच, कारण पालेभाज्या पचायला जड असतात आणि पालेभाज्या पचायला सोप्या होण्यासाठी त्याच्यावर लसणीची फोडणी घातली पाहिजे. अळू स्वभावतः हे थंड सांगितलं आहे, पचायला जरा जड असतं त्यामुळे जरा बेतानच. त्याच्यामध्ये आठळ्या पण घातल्या जातात. आठळ्या म्हणजे फणसाच्या बिया, सोलायच्या, झेजरायच्या, शिजवून घ्यायच्या मीठ घालून आणि नंतर त्या ह्या भाजीमध्ये मिक्स करायच्या. चणा डाळ घालूनसुद्धा ही भाजी चांगली होते आणि ही भाजी यथेच खावी. त्याच्याबरोबर काहीही नसलं तरी चालतं, नुसतीसुद्धा अळूची भाजी चांगली लागते. किंवा भाकरी घेतली तरी चालेल, घावन घेतलं तरी चालेल, पोळी असली तरी चालेल, भातावर घेतलं, ह्याला म्हणतात अळवाचं फतफत. आणि हे जर ब्राह्मणी पद्धतीने करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा. हे गूळ आणि चिंच कॉम्बिनेशन जे आहे ना हे अप्रतिम लागतं. दुसऱ्या काहीही मसाल्यांची गरज नाही. अळवाचा मूळचा फ्लेवर जो आहे हा त्याच्यामध्ये येतो. फायदे काय होतात? कॅल्शियम वाढणारे, आणि कॅल्शियम वाढणारे म्हणून तर मुतखडा असणाऱ्यांनी ते जरा कमी खायचं. पित्ताचा आजार असलेल्यांनी थोडंसं सांभाळून खायचं. पण ज्यांना वाताचा आजार आणि पित्त कफाचे आजार असतील, बिंदास खायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 2-3-4 वाट्या, अर्थात पहिलं पचल्याशिवाय दुसरं घालायचं नाही, हा आपला नियम विसरून चालणार नाही. अळूची भाजी आणि भाकरी याच्याबरोबर दुसऱ्या कोणत्याही पदार्थांची गरज नाही. आणि पाणी जास्त प्यायचं नाही. जर तुम्ही जास्त पाणी प्यालात ना तर मग पोटात दुखायला लागतं आणि ते दुखू नये. आणि जर दुखलंच तर काय करायचं? ओव्याची चिमुटभर तोंडात एक फक्की टाकायची, म्हणजे असा हातावर चुरडायचा आणि चावून खायचा की अळूची भाजी पचायला मोकळी होऊन जाते. करून बघा आणि जरूर सांगा. धन्यवाद.